किंबहुना काही योजना आणि त्यांच्या मागण्या त्याचा विचार केला होता. त्यातल्या बऱ्याचशा आपण ओके केल्या होत्या. त्या केल्या आणि साधारणतः एक महिनाभराच्या आत कोविडचं संकट आलं आणि सगळं ठप्प झालं. आता आपण या गोष्टी पुन्हा सुरू करतो आहोत. विशेषतः कोकण किनारपट्टीमध्ये आपण पर्यटनाला चालना देत आहोत. चिपीचा सुद्धा एअरपोर्ट हा जवळपास पूर्ण झालेला आहे, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. थोडस काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर तोही त्याचंही लोकार्पण करणार आहे. नाहीतर खरं गेल्या महिन्यातच करण्याची आपली इच्छा होती, जानेवारीतच करण्याची इच्छा होती. तांत्रिक बाबीमुळे थोडासा तो अडलाय, पण पाठपुरावा चाललाय, जोर लावलेला आहे. लवकरात लवकर तोही सुरू करण्याची इच्छा आहे आणि तो सुरू केल्यानंतर मग मात्र मी तुमच्या मागे लागणार, सगळ्या कोकणी माझ्या बांधवांची आणि माता भगिनीची, की आता विकासाची गंगा दारापर्यंत आलेली आहे, आता दरवाजे उघडा. अनेक ज्या काही योजना तुमच्या मनात असतील, पर्यटनाच्या असतील, आपल्या पर्यावरणाला साजेशा उद्योगाच्या असतील, घेऊन या, मी तुम्हाला देतो, करून देतो मी तुम्हाला मंजुरी. पण माझा कोकण हा संपन्न झालाच पाहिजे. मी कोकणाचं हे करीन, कोकणाचं ते करीन, या कोकण घोषणा काही करणार नाही. पण मी माझ्या कोकणाला आणि माझ्या कोकणातील माता भगिनींना बांधवांना त्यांना सामर्थ्यवान होण्यासाठी जे जे करण्याची गरज असेल ते करीन, हे मी वचन भराडी देवीच्या साक्षीने तुम्हाला देतोय. या गोष्टी करायला लागतील. अनेक योजना आहेत, खूप योजना आहेत. विशेषतः शेतकऱ्यांचा जो आपण उल्लेख केला, कालच आपण आर्थिक पाहणी अहवाल सादर केला विधिमंडळामध्ये आणि त्यातला एक मुद्दा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. कोरोनाच्या संकटामध्ये एकूणच जगाचं आर्थिक गाडं हे रुळावर घसरलेलं आहे, कारण सगळंच बंद होतं. दोष नाही कोणाचा, पण उद्योगधंदे बंद होते, बाकीचे सगळे व्यवहार बंद होते. आणि या सगळ्या संकटाच्या काळामध्ये ह्या आपल्या शेतकऱ्यांनी नुसतं आपल्याला दोन धासच दिलेले नाहीत, तर आपलं आर्थिक गाडं जे काही चक्र जे होतं ते सुद्धा सामर्थ्याने पेलून दाखवण्याचं एक शौर्य दाखवलेलं आहे. जर का आपण वर्क फ्रॉम होम ही एक संकल्पना मांडली, आज सुद्धा मला असं वाटतं की कायमस्वरूपी जिथे जिथे करणं शक्य असेल तिथे ती अवलंबली पाहिजे. पण शेतकरी ज्यांना वर्क फ्रॉम होम करू शकत नाही, त्याला शेतात जावंच लागतं. ऊन वारा पाऊस थंडी गारपीट हो काही हो साथ हो, त्याचं काम त्याला करावं लागतं आणि त्यांनी ते केलं. आणि मला खरंच मनापासून आपल्या बळीराजाचे ऋण मानायचं आहे की सगळं जग संकटात असताना तू तुझं कर्तव्य चुकला नाहीस. मग तू मेहनत मजुरी केलीस, दोन घास तर जगाला दिलेसच, पण नुसतं पोटच नाही भरलं तर अर्थचक्र सुद्धा नाही म्हटलं तरी ते संपूर्ण जो काही डोलारा होता तो सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि अशा या शेतकऱ्यांना सुद्धा आपण ज्या काही योजना आणतोय, मोठं भाषण मला करायचं नाहीये, पण या सगळे माझे जे काही सगळे लोकप्रतिनिधी आहेत, विकेल ते पिकेल. आपण एक अशी कल्पना आता मांडतो आहोत की एक जिल्हा आणि एक उत्पादन, समजा त्याच्यामध्ये कृषी उत्पादन असेल, इतर काही उत्पादन असेल, तर त्याला बाजारपेठ नुसती आपल्या देशात नाही तर देशाबाहेर निर्यात सुद्धा ते केलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने दर्जेदार उत्पादन हे आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्याचा विचार आहे आणि कोकणाने त्याच्यात पुढाकार घ्यावा. खूप आहे, मत्स्य व्यवसाय आहे, बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा मला असं वाटतं अनेक तरुणांनी युवकांनी युवतींनी पुढे आलं पाहिजे, माता भगिनींनी आणि बांधवांनी पुढे आलं पाहिजे. तुमचं स्वतःचं हक्काचं सरकार आहे, जे जे तुम्हाला आवश्यक असेल आणि जे जे तुम्ही आवश्यकतेनुसार मागाल ते दिल्याशिवाय राहणार नाही, हा एक शब्द मी तुम्हाला देतो. असो, पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आंगणेवाडीच्या जत्रेत जे जे आलेत आणि जे शिस्त पाळून येऊ शकले नाहीत त्यांच्या वतीने मी पुन्हा एकदा भराडी मातेला साष्टांग दंडवत घालतो आणि तिला साकडं घालतो की माते, आता हे खूप झालं, एक वर्ष सगळ्यांच्याच आयुष्यातलं फार वाईट गेलेलं आहे, काही मृत्यू झालेत, सगळ्यांची आर्थिक हालत फार वाईट झाले. आता तू तुझा चमत्कार दाखव आणि हा कोरोनाचा जो काही राक्षस आहे तो लवकरात लवकर नष्ट करून पुन्हा एकदा हा माझा परिसर संपूर्णपणे भगवा आणि तुझ्या आशीर्वादाने फुलून जाऊ दे, सगळीकडे आनंद पसरू दे, आशीर्वाद दे. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री उदय सामंत साहेब, खासदार श्री अरविंद सावंत साहेब, खासदार श्री विनायक राऊत साहेब, आमदार श्री दीपक केसरकर साहेब, आमदार श्री वैभव नाईक साहेब, तसेच जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री नंदकुमार साहेब,
जिल्हाधिकारी श्रीमती के मजूषण मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर साहेब, पोलीस अधीक्षक श्री राजेंद्र धावडे साहेब, संग्राम बोलवर साहेब, सतीश सावंत, अतुल रावळाने, तसेच मंत्रालय कक्ष मसुरे